भारतात जात हे वास्तव्य आहे मात्र भवितव्य होता कामा नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार जयदेव ढोळे यांनी अॅट्रॉसिटी जनजागरण परिषदेत केलंय. अॅट्रॉसिटी जनजागरण समितीच्या वतीनं अॅट्रॉसिटी जनजागरण परिषदेचं रविवारी आयोजन करण्यात आलं होतं. भारतात जात हे वास्तव आहे मात्र भवितव्य होता कामा नये. भारतात 27% लोक अस्पृश्यता पाळत असतील तर यापेक्षा कडक कायदा अंमलात आणला पाहिजे, असे ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांनी सांगितले. हे जातीला अनुषंगून होत असतात, जातीच्या आधारे होत असतात. बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की जात हे वास्तव आहे पण जात हे भविष्य असता कामा नये. जातीला वास्तव आहे पण जातीला भवितव्य असता कामा नये, कारण या जात वास्तवाचा सर्वात जास्त त्रास आम्हाला दलितांना, अस्पृश्यांना, शूद्रांना झालेला आहे. इतरांना त्याचा फायदा झालेला असू शकतो पण शूद्र म्हणून, अस्पृश्य म्हणून, दलित म्हणून ही जात संपली पाहिजे आणि त्या जातीचा अंत व्हायला पाहिजे. त्यामुळे आजचा आपली जी परिषद आहे ती जाती अंताच्या वाटचालीसाठी टाकलेले एक पाऊल आहे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. या परिषदेचा उद्देश अॅट्रॉसिटी नावाचा जो कायदा आहे, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब प्रिव्हेंशन ऑफ अॅट्रॉसिटीज ऍक्ट, त्या अनुषंगाने आजची ही आपली परिषद आहे. ज्यांचा असा आग्रह आहे की या अॅट्रॉसिटीची दुरुस्ती केली जावी, कधी कधी तो रद्द केला जावा असंही त्यांचं म्हणणं असतं, पण त्याच्यामध्ये सुधारणा चालूच आहे. माझ्या हातामध्ये आत्ता जानेवारी महिन्यामध्ये या अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये झाला आणि त्या बदलाचं कारण हेच आहे की दलितांवरचे अत्याचार कमी होत नाहीत. ते मागच्या सरकारमध्ये कमी होत नव्हते आणि आजच्या भाजपच्या सरकारमध्ये पण कमी होत नाहीत. सबब डिसेंबर 2015 एक कमिटी बसली आणि त्या कमिटीनं देशातल्या अत्याचारांचा आढावा घेऊन हा कायदा आणखी कडक करावा याच्यासाठी या सूचना केल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी 26 जानेवारीपासून सुरू झालेली आहे. तेव्हा अॅट्रॉसिटी दुरुस्त करा किंवा अॅट्रॉसिटी रद्द करा हे म्हणणं आजच्या सरकारनंच खोटं ठरवलेलं आहे, कारण दलित अत्याचार वाढत आहे. आपल्या राज्यघटनेचं 17वं कलम असं सांगतं की अस्पृश्यता नष्ट झालेली आहे आणि त्या प्रकारची वागणूक अथवा अनुभव यापुढे कोणालाही येऊ द्यायचा नाही. पण घटनेचं ते 17वं कलम अजूनही लोकांच्या डोक्यात गेलेलं नाही, म्हणून हा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब प्रिव्हेंशन ॲक्ट झालेला आहे आणि त्याच्यात वारंवार दुरुस्त्या कराव्या लागत आहेत. त्याचबरोबर जात नष्ट करा आणि सर्व एकत्र या. यावेळी उरी येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या परिषदेमध्ये अॅट्रॉसिटी कायदा नेमका काय आहे याविषयी वक्त्यांनी भाषणे केली. त्याचा 3-1-10 करून त्याचा जजमेंटचा आधार करून अटकपूर्व जामीन देण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न झालेला आहे, ते चुकीचे. हे कायदा सुरडकर साहेब त्यातलं टेक्निक आणि सगळं व्यवस्थित सांगतील, ते त्यातले तज्ञ आहेत. पण अजून एक सांगते की आजही 2 महिन्यापूर्वी ज्या सरपंच महिलेवर आणि तिच्या नवऱ्यावर हल्ला झाला, गुन्हा दाखल झाला, 325 नुसार गुन्हा दाखल झाला, अॅट्रॉसिटी ऍक्ट सुद्धा लागला, पण एकही आरोपी अटक नाही, सगळे घरी आणि गावात आहे. आरोपीला अटक न करण्याचं कट कारस्थान केलं जात आहे. कित्येक प्रकरणात आम्हाला मोर्चे करावे लागले, आंदोलन करावी लागली, सगळे आंबेडकरी संघटना येऊन आंदोलन करावी लागली, त्यावेळेस अटक झाले ना, मागणी करावी लागली की फरार घोषित करा आणि यांची इस्टेट जप्त करण्याचे आदेश काढा. निवृत्त पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड, माजी मंत्री गंगाधर गाडे, सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोखले, ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे, प्राध्यापक संजय शिंदे, अजमल खान यांच्यासह हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.